मुंबईमध्ये मराठी भाषकांची गळचेपी दिवसेंदिवस वाढती आहे. मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबियांना घरं नाकारली जातात. मराठी द्वेषामुळेही परप्रांतीयांच्या अनेक सोसायट्यांमध्ये मराठी कुटुंबांना घरं नाकारली जातात. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होऊ नये म्हणून विले पार्ल्यातील एक संस्था पुढे आलेली आहे. मराठी माणसाला घर खरेदीमध्ये आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईत चाळींच्या पुनर्वसनात घरांच्या किमती टोलेजंग टॉवर प्रमाणे दिवसेंदिवस वाढतायत. कोट्यवधी रुपयांच्या सदनिका सामान्य मराठी कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर आहेत. मात्र जे आर्थिकदृष्ट्या सक्षम मराठी कुटुंबीय आहेत त्यांनाही मांसाहाराच्या नावाखाली बिल्डर लोक घरं देण्यास तयार नाहीयेत. अनेक जुन्या इमारतीतील घरंही मराठी माणसांना विकली जात नाहीयेत. मराठी माणसांची ही शोकांतिका असून अनेक घटना यासारख्या घडून आल्या आहेत. मात्र त्यावर फक्त चर्चाच होते पण पुढे ठोस काहीही उपाययोजना केली जात नाही. याबाबत पार्ले पंचम या संस्थेनं राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यावर सरकारनं काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या संस्थेनं आता सर्व आमदारांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलाय. आमची मागणी अशी आहे की मराठी माणसाला घरं नाकारली जातात, त्यामुळे जेव्हा बिल्डर बिल्डिंग बांधेल तेव्हा त्या बिल्डिंग मध्ये मोठमोठे फ्लॅट जरी असले तरी जे मराठी माणसाला परवडतील ते लोक घेतील. त्यामुळे ते घर एक वर्षाकरता मराठी माणसाला आरक्षित ठेवा. एक वर्षापर्यंत जर मराठी माणसाला ती घर घेतली नाही तर ती तुम्ही इतरांना विकू शकता. आम्ही हे पत्र केसरकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मांसाहारी मराठी लोकांना इमारतीमध्ये घर नाकारणं, बिल्डरांकडून मराठी माणसांची होणारी अडवणूक यावर काही पर्याय या संस्थेनं सुचवलेत. नव्या इमारतीत घरांचं बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्ष मराठी माणसांसाठी 50% घरं आरक्षित ठेवावी. एक वर्षानंतर या घरांची विक्री न झाल्यास बिल्डरला ते कुणालाही विकण्याची मुभा असावी. या आरक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम मराठी माणसांना कुणीही घरं नाकारणार नाही असं या संस्थेला वाटतं. पार्ले पंचम संस्थेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे प्रस्ताव पाठवलेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सर्व आमदारांना हे पत्र पाठवण्यात आलंय. पावसाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा करावी अशी त्यांची मागणी आहे. मराठी माणसाला घर विक्रीत आरक्षण देण्याबाबत विधेयक आणून ते मंजूर करावं, त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाच्या गळचेपीस काही प्रमाणात आळा बसेल असंही या पत्रात म्हटलंय. सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.